नैसर्गिक आपत्तींमध्ये लोकांच्या मदतीला धावून जाणारी शिवसेना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केरळमध्ये पोहोचली आहे. ठाण्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे ठाण्यातील डॉक्टरांच्या पथकासह केरळमध्ये दाखल झालेत. पूर ओसरल्यानंतर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव जाणवत असल्यानं वैद्यकीय मदतीची मोठी गरज केरळमध्ये आहे. शिवसेनेनं अलप्पी येथील पूरग्रस्तांच्या छावणीत वैद्यकीय कॅम्प सुरू केला आहे. याशिवाय अन्नधान्य कपडे ही सामग्री शिवसेनेनं केरळात पाठवली आहे. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी. केरळमधील आलाप्पा या ठिकाणी मी आणि आपण बघतोय की पूरग्रस्तांची छावणी आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वैद्यकीय मदतीसाठी लोकांची गर्दी झालेली आहे. आणि हे सगळं वैद्यकीय पथक दिसतंय ते ठाणे शहर शिवसेनेच्या पथकाने या ठिकाणी हा वैद्यकीय कॅम्प जो आहे तो आयोजित केलेला आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाण्यातील डॉक्टरांचं पथक या ठिकाणी काल दाखल झालेलं आहे. आणि आलाप्पा या ठिकाणी ही छावणी जी आहे ती सुरू झालेली आहे. वैद्यकीय सेवा या ठिकाणी रुग्णांना देण्यात येते आहे. पूर ओसरल्यानंतर प्रामुख्याने साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येतो आणि त्यामुळे उपचारासाठी लोकांची कॅम्पमध्ये गर्दी झालेली दिसते. या ठिकाणी उपचारांबरोबर मोफत औषधं दिली जातात आणि औषधं सुद्धा ठाण्यावरून या ठिकाणी आणण्यात आलेली आहेत. आपल्यासोबत एकनाथ शिंदे आहेत. शिंदे साहेब, कशा पद्धतीने हे कॅम्पची तयारी करण्यात आलेली आहे? उद्धव ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार या ठिकाणी काल टीम आलेली आहे. 30 डॉक्टर या टीममध्ये आहेत आणि औषधं आहेत, सर्व प्रकारची औषधं. आणि पूर परिस्थिती जी काही या ठिकाणी उद्भवलेली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे. परंतु आता त्यामध्ये पूर ओसरायला लागलाय, परंतु या ठिकाणी औषधांची आवश्यकता आहे. साथीचे आजार पसरण्याची भीती आहे आणि म्हणूनच या ठिकाणी मेडिकल कॅम्पची आवश्यकता आहे. आणि म्हणून या मेडिकल कॅम्पमध्ये हे डॉक्टरचं पथक आहे ते काम करत आहे आणि तपासून रुग्णांना तपासून ताबडतोब या ठिकाणी औषधं देण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. डॉक्टर जर्नलिस्ट संजीव गुप्ता सह दीपक बातुसे, झी मीडिया, आलाप्पी, केरळ.